कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। 10,000 लाच घेताना वणीच्या तलाठ्याला रंगे हात पकडले, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। शेत जमिनीवर कर्ज काढण्यासाठी शेत जमिनीच्या नोंदी फेरफार करून देण्यासाठी पंचासमक्ष लाचेची मागणी करून 10,000 रुपये लाच शासकीय कार्यालयात स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी लावलेल्या सापळ्यात वणीचे तलाठी शांताराम पोपट गांगुर्डे हे अडकले असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत प्राप्त माहिती अशी, तक्रारदार यांचे मालकीचे कसबे वणी तालुका दिंडोरी येथे गट क्रमांक 617 ही शेतजमीन असून त्यावर कर्ज काढण्याचे असल्याने कसबे वणी गावचे तलाठी शांताराम पोपट गांगुर्डे राहणार ध्रुवनगर मोतीवाला मेडिकल कॉलेज समोर रेणुका हाईट्स प्लॉट नंबर 9 सातपूर नाशिक यांची भेट घेऊन शेतगटाच्या नोंदी मिळण्याबाबत विनंती करून फेरफार नोंदीची मागणी केली। तेव्हा सदर नोंदी या दिंडोरी तहसील कार्यालयात मिळतील असे तक्रारदारास सांगितले। त्याप्रमाणे तक्रारदार दिंडोरी तहसील कार्यालयात या कामासाठी गेले असता आवश्यक नोंदी मिळाल्या, मात्र सध्याचे 3 नोंदी वणी येथील तलाठी यांच्याकडे मिळतील असे सांगितले। तक्रारदार यांनी पुन्हा गांगुर्डे यांची भेट घेतली, त्यावेळी नंबर 617 उताऱ्यावरील शेतजमीन आकाराबाबतच्या नोंदी चुकीच्या झाल्या असून त्या दुरुस्तीसाठी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली, परंतु तक्रारदार यांचा यास विरोध असल्याने त्यांनी दिनांक 25 सप्टेंबर रोजी गांगुर्डे यांनी शासकीय पंच साक्षीदार यांच्या समक्ष 10,000 लाचेची मागणी केली व दिनांक 26 सप्टेंबर रोजी गांगुर्डे यांनी त्यांच्या शासकीय कार्यालयात पंचसाक्षीदारासमोर 10,000 रुपये रोख स्वरूपात लाच स्वीकारली। लाच स्वीकारताच पोलीस निरीक्षक नितीन पाटील व सहकारी पथक यांनी गांगुर्डे यांना रंगेहात पकडले। त्यांच्या विरोधात वणी पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे व रकमेची हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस नाईक विनोद चौधरी, पोलीस शिपाई अनिल गांगोडे, चालक पोलीस नाईक परशुराम जाधव यांनी सापळा लावून केली आहे। दरम्यान या कारवाईमुळे दिंडोरी तालुक्यातील महसूल विभागात खळबळ उडाली असून सदर कारवाईबाबत त्रस्त शेतकरी व नागरिक यांच्याकडून स्वागत करण्यात आले असून सदर संशयित यांचे उत्पन्नाचे स्रोत तपासावे अशी मागणी होत असून शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी केले आहे। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सागर मोर, नाशिक।